हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये, मी आले गावाला. तर आज आहे तर मी तुम्हाला माझं सासरचं घर आहे तर ते दाखवते. आणि आता जे तुम्ही बघितलं तर ते होता मेन गेट. आणि मेन गेटला आहे तर मेन गेट पासून पूर्ण आहे तर असं कंपाऊंड आहे. आणि कंपाऊंडच्या आतमध्ये घर आहे. कंपाऊंडच्या साईडनी मस्त अशी झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, नंतर भरपूर अशी सीताफळाची वगैरे झाडं आहेत. आणि हे मोठं नारळाचं झाड आहे. नारळाची दोन झाडं आहेत. आणि पाणी जाण्यासाठी असं त्यांना पाईपा असे ठेवलेत, म्हणजे पाणी असं चालू केलं की मग पाईपानी पूर्ण झाडांना आहे तर पाणी जातं. संचित चाललाय, संचितचा आणि संजयच्या पप्पाचा चाललाय खेळ. संचित अंड खात होता आणि ते चारत होते त्याला. म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम हिरवळ असं सीताफळाचं झाड आहे. आणि भरपूर असे सीताफळं पण लागलेत त्याला. काही काही पिवळी झालेत, काही काही कच्ची आहेत, लहान मोठी अशी सीताफळं आहेत. नंतर कढीपत्त्याची पण खूप जास्त झाडं आहेत. कढीपत्त्याची पण, कढीपत्त्याचं बी वगैरे पडलं की खाली छोटी छोटी रोपं वगैरे पण आलेत. मोगऱ्याचं पण झाड आहे, पण आता मोगऱ्याचा सीझन नाही तर त्यामुळे मोगऱ्याला काही अजून फुलं वगैरे नाहीत. एखादं फुल लागते नाही तर नाही. आणि बदामचं पण झाड आहे. बदामचं झाड असे खूप जास्त झाडांच्या मध्ये झाड आहे तर त्यामुळं त्याला अशी असं पाहिजे तसं ते मोठं होणार आहे. लहानच झाड आहे. आणि इथून असं आता हे जे तुम्हाला ग्रिल दिसतंय ह्याच्या साईडनी, पायऱ्यांच्या साईडनी, तर ते आत्ताच केले, 1-8 दिवसापूर्वी ह्याचं काम झाले. लाकडाची फळी वगैरे, फळी नाही काय म्हणतो आपण, शिडी आहे. तर ते जे कामवाले लोक आले ते, तर त्यांची शिडी आहे. अजून इथं काही 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 कामवाल्या लोकांचं सामान आहे तर अजून नेलं नाही आहे, थोडंफार त्यांचं सामान. आणि बाकी तुम्ही बघू शकता वट्टा असा खूप मोठाच्या मोठा असा ओटा आहे तर त्याला झाडून घ्यायला एक 10 मिनटं तर जातेतच. आणि सकाळचं खूप मस्त असं वातावरण होतं, तुम्हाला बघून पण आवडेलच. आणि जो पलीकडच्या साईडला दिसतोय तर तिथं पण एक गेट आहे. आणि तो छोटा कट्टा केलाय तर त्या कट्ट्यावर आम्ही बसत असतो. नंतर खाली थोडा कोबा केलाय, कोब्यावर पण दुपारच्या वेळेस वगैरे तटे टाकून जेवण करायचं. इथं एक गेट आहे, तुम्हाला खाली शेतात वगैरे जायचं असेल तर तो गेट खोलून तुम्ही शेतात जायचं. नंतर लिंबाचं वगैरे झाड आहे. संचित माझ्या मागं मागं फिरत आलाय तर संचित बघू शकता, संचितची पण अजून आंघोळ वगैरे काय झाली नाही. पाण्यात चेंज वगैरे झाला की सर्दी झाली त्याला, त्यामुळे थोडासा शांत संचित आहे. जास्त गडबड वगैरे काय नाही त्याची, कडकडपणा नाही. आता हे आहे लिंबाचं झाड, आपलं लिंबुनीचं झाड म्हणतो तर ते आहे. आंब्याची दोन झाडं आहेत, एक कलमी आंब्याचं झाड आहे आणि एक रसाचं आंब्याचे, असे दोन झाडं आहेत. झाडं पण एकदम मस्त आहेत. मोहू हे पण बसला होता, आपला मोहू असतो तर ते पण बसला होता. तर ते पण तुम्हाला झूम करून मी थोडं दाखवलं, तुम्हाला दिसलं का नाही काय माहिती आता. आणि थोडं उजेड असलं की उजेडामध्ये कसं कॅमेरामध्ये काय दिसतंय काय नाही ते समजत नाही. इथं पण छोटं लिंबाचं झाड आहे. झाडं आहे तर भरपूर असे आहेत तर तुम्हाला मी सगळी झाडं वगैरे दाखवते. हे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. नंतर हे आहे तर चिंचेचं झाड आहे. भरपूर अशी झाडं आहेत, त्यातल्या त्यात फळांची झाडं आहेत तर जास्त लावलेत. आणि ते तुम्हाला मी सगळी दाखवते. आणि सकाळचं वातावरण खूप म्हणजे खूप भारी आहे, तुम्हाला बघून पण छान असं वाटत असेल. हे निशिगंधाचं पण झाड आहे, फुलं वगैरे लागलीत निशिगंधाला पण. आणि इथं जे तुम्हाला शेड दिसतंय तर हे शेडमध्ये ज्यावेळेस घराचं काम चालू होतं तर त्यावेळेस आम्ही इथं राहत होतो. आणि तुम्हाला मी दाखवलं पण होतं अगोदर कट्टा वगैरे कसा केला होता. आता शेडमध्ये काही सुद्धा नाही, स्टोर रूम म्हणून शेड आहे तर जसं पहिलं होतं तर तसं आता चालू केलेलं आहे. आणि इथं जे कलमी रोप आहेत ह्याचीच आंब्याची, तर हे छोटीच आहेत, अजून काही मोठी झाली नाहीत. पेरूचं पण झाड आहे, पेरूला थोडीफार लागलेत पेरू. आणि चिंचेचं झाड आहे, चिंचेला मोजून दोनच चिंचा लागलेत, अजून लहान आहे त्यामुळे लागले नसतील जास्त. आणि इथं पण एक दुसरं आंब्याचं झाड आहे. खूप जास्त झाड आहेत त्यामुळे, झाड असल्यामुळं कसं पाणी वगैरे द्यावं लागतं आणि मग त्यामुळं छान अशी झाडं झालेत. आणि पावसामध्ये आता सध्या एवढं काही पाणी द्यायची गरज नाही, पण प्रत्येक झाडांच्या खाली ना असं पाईप आहेत आणि त्या पाईपामधून पाणी आहे तर देत असतो. मग ते टिपका टिपका पडून आहे तर झाडांना पाणी आहे तर पोहोचत असतं, तुम्हाला दिसत असतील पण खालच्या साईडने अशा पाईपा. आणि असं सरी केली आणि त्या सरीमधून पण कधी कधी पाणी आहे तर मोठं नळ चेंबर असतो तर ते चालू केलं, त्यातून त्याच्यातून पण पाणी जातं झाडांना. हे चिक्कूचं झाड आहे, चिक्कूला थोडे चिक्कू लागलेत, अजून काही मोठे झाले नाहीत आणि थोडेच आहेत, जास्त पण नाहीत लागले. घ्यायच्या अगोदर लागले होते तर त्यावेळेस खूप जास्त लागले होते आणि मोठे मोठे पण होते. नंतर हे अंजीरचं झाड आहे, अंजीर खूप म्हणजे खूप जास्त लागले, तितके अंजीर लागलेत ना बसच.
आणि आई सांगत होती आम्ही याच्या अगोदर पण भरपूर लागले होते आणि हे पक्ष्यांनी खाल्लंय अंजीर, तुम्ही बघू शकता. आणि त्यातले काही काही पिकलेत पण, आणि मला काढायला पण सांगितले होते पिकलेले, आणि काही काही खूप वरती होते आणि काही जे खाली होतं तर ते मी काढलंय, तुम्ही बघू शकता मस्त. आणि खायला तर खूप छान लागतं. आम्ही जवळपास एक 5-7 होते अंजीर पिकलेले, तर ते काढले आणि हे आहेत, तर हे अजून कच्चे आहेत. आणि अंजीरला कसं, अंजीरला ज्यावेळेस अंजीर लागतात तर त्यावेळेस त्याची पानं आहेत तर सगळी गळून पडतात, आणि अंजीर आहे तर एकदम असे हे होतात, असं सगळे आपल्याला अंजीर दिसतात. आणि एकदम अंजीर लागले होते, खालच्या साईडने पण आहेत, वरच्या साईडने पण भरपूर असे अंजीर आहेत. आणि इथं जांभळाचं झाड आहे, जांभळाचं अजून लहानच आहे, आणि लांबून पण तुम्ही बघू शकता किती अंजीर दिसतात तसं. आणि छान आहेत अंजीर सगळे, आले की म्हणते तुमच्या सगळी फळं आहेत तर आहेत, आंबा, अंजीर, चिक्कू, पेरू, नारळ, 5 फळं तर झाली आहेतच. असे भरपूर अशी फळं आहेत, अशोकाची झाडं आहेत, इथं पण कडीपत्ता वगैरे आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर निशिगंधाची झाडं आहेत, निशिगंधा. आणि हा हे वेगळंच फुल आहे जास्वंदीचं, असं जास्त पानाचं दाट आहे तर ते फुल आहे, छोटा कट्टा. ह्या कट्ट्यावर आम्ही बसत असतो दुपारचं, कधी कधी मूड असेल तर जेवण करत असतो. त्यांचं चाललं होतं फोनवर बोलायचं. आता तुम्हाला मी वरचं पण दाखवते तुम्हाला, जिना आहे तर आता हे साईडनी ग्रिल वगैरे आहे तर आताच बसवून घेतले. स्टीलचं बसवायचं होतं पण स्टील तर नाही बसवलं, सगळे म्हणायला लागले तुम्ही काही तर हात पण नाही पंढरपूरला जाता तर कशासाठी स्टीलचं वगैरे बसवतात, तर त्यामुळं लोखंडाचं आहे तर ग्रिल बसवून घेतले. आता इथं काही वॉशिंग मशीन वगैरे नाही, त्यामुळे आई हातानेच कपडे धुत असतात. आता दिवाळी झाल्यावर जायचं चाललंय तिकडं, त्यामुळे दिवाळीपर्यंत तर आहेतच. आता इतकं चांगलं नवीन घर बांधलं आहे तर थोड्या दिवस सगळे म्हणायला लागले राहावा राहावा, त्यामुळे आता ते राहिले होते जवळपास आता वर्ष होते पण सोनक्यातच आहेत ते. आणि बघू शकता तुम्ही मस्त असं जिन्याचं पण पूर्ण काम झाले. आता जिन्याला आहे तर कलर पण द्यायचा आहे, ते सगळं कलर वगैरे झालं की ते करायचं आहे. आणि जे पॅराफिट असतं तर ते पण करायचं होतं, पण असं आता काय कोण म्हणजे पंढरपूरमध्येच आम्ही सगळे असतो, आपलं गावाकडं घर असावं म्हणून बांधलं आहे सगळं आई दादांनी घर, तर त्यामुळं तुम्ही राहत पण नाही तर कशाला पॅरापेट वगैरे करताय, तर त्यामुळं ते पण कॅन्सल केलं. आणि ही जे शेत दिसतंय तर ते आमचंच आहे, मका आहे. तर लग्न झाल्यापासून मला आम्ही गेलो, मला माहिती झाली समोरचं शेत आहे तर ते आमचं आहे, त्याच्यामध्ये लावले मका. आणि हे साईडने तुम्ही बघू शकता वरून मस्त असा व्ह्यू आहे. सगळं झालं बघून वगैरे, सगळं व्हिडिओ वगैरे काढून झाला की मला स्वयंपाक पण बनवायचा होता, मग नंतर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. आम्हाला पंढरपूरला पण जायचं आहे, सामान वगैरे थोडंसं घ्यायचं होतं किराणाचं. नंतर आई पण कशा करते सोनक्यात, कसं इथं खूप जास्त गाव मोठं नाही, खेडंगाव आहे, त्यामुळे पंढरपूरला जाऊन सगळं सामान आहे तर आणावं लागतं, तर ते पण 15-20 दिवसाचं सामान आणणार आहे, आम्ही पण घेणार आहे. माझे चुलत दीर आले होते तर त्यांना आता ठेवला मी चहा, तुम्ही सगळेजण पण येऊ शकता चहा प्यायला. स्वयंपाक पण बनवलाय, स्वयंपाकामध्ये बनवलेत रोट्या, नंतर रात्रीचे फिश आहेत तर फिश ते पण गरम करून ठेवलेत, आणि एक कोबीची भाजी बनवली सुकी. तर एवढंच खाऊन आम्ही आता जाणार आहे सोनक्याला नाही, सॉरी पंढरपूरला जाणार आहे. सध्या आम्ही सोनक्यातच आहे, पण आम्ही कसं पंढरपूरवरून जास्त करून सोनक्याला येत असतो, त्यामुळे माझ्या तोंडात पण तसा शब्द आहे. इथं फ्लावरची कोबीची भाजी बनवले आणि एका साईडला रोट्या. चला तर तुम्हाला हे तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.